नांदगाव शहरातील जनतेवर प्रशासन कायम अन्याय करत असल्याचा ठपका ठेवत संतोष गुप्ता यांनी उपोषण सुरू केले। शहरातील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी शहराच्या बाहेर व्यवस्था असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। जोपर्यंत ठोस पाऊल उचलले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा गुप्ता यांनी घेतल्याने उपोषण सुरूच आहे। यावेळी तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तसंच पोलीस निरीक्षकांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्याचाही कुठलाही उपयोग झालेला नाही। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव।